लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचे स्वागत. आपण बीजगणित ह्या विषयातील उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न कसे सोडवायचे याचा थोडक्यात अभ्यास केला. भूमिती या विषयामध्ये सुद्धा उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांना ते अधिक अवघड भासतात. याचं कारण विद्यार्थ्यांची प्रमेय उपप्रमेय त्याच्यावर आधारित गुणधर्म यांचा नीटसा अभ्यास झालेला नसतो किंवा हे कुठे केव्हा कसे वापरायचे या संबंधी संकल्पना स्पष्ट नसतात. आज आपण काही उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न भूमिती या विषयाकरता पाहू. त्रिकोण एबीसी मध्ये रेख पी क्यू बाजू ए बी ला पी मध्ये व बाजू ए सी ला क्यू मध्ये छेदतो. रेख पी क्यू समांतर बाजू ए सी. रेख पी क्यू त्रिकोण पीबीसी चे दोन समान क्षेत्रफळात विभाजन करतो तर बीपी भागिले ए बी काढा. हा प्रश्न प्रकरण एक म्हणजे समरूपतेवर आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला आकृतीतले दोन त्रिकोण एपी क्यू व एबीसी हे समरूप दाखवायचे आहेत. हे त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार समरूप होतात. त्यानंतर आपल्याला दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय वापरायचं आहे जे वापरून आपल्याला एबी भागिले एपी हे गुणोत्तर वर्गमुळात दोन भागिले एक आहे हे मिळतं व त्याच्या सहाय्याने शेवटी बीपी भागिले एपी ह्या गुणोत्तराची किंमत वर्गमुळात दोन वजा एक भागिले वर्गमुळात दोन आहे ही सिद्ध करायची आहे. त्रिकोण पी क्यू आर या काटकोन त्रिकोणात कोन पी क्यू आर बरोबर 90 क्यू आर बरोबर बी व एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर ए जर क्यू एन लंब पी आर तर सिद्ध करा क्यू एन बरोबर 2 ए बी भागिले वर्गमुळात बी चा चौथा घात अधिक 4 ए वर्ग. यामध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीत क्यू या बिंदूपासून पी आर वर लंब काढलेला आहे. त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ ए दिलेलं आहे आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची अर्थातच 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी क्यू आहे. याच्यावरून आपण पी क्यू ची किंमत काढलेली आहे ती आहे 2 ए भागिले बी. त्यानंतर आपण काटकोन त्रिकोणातील समरूपता वापरून त्रिकोण पी क्यू एन व त्रिकोण पी आर क्यू समरूप दाखवलेत. क्यू एन ची किंमत काढली आहे ही किंमत आहे पी क्यू गुणिले आर क्यू भागिले पी आर. व शेवटी त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं आहे पी आर चा वर्ग बरोबर पी क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग आणि त्यावरून आपण क्यू एन ची किंमत दाखवलेली आहे 2 ए बी भागिले वर्गमुळात बी चा चौथा घात अधिक 4 ए वर्ग. आता आपण पुढच्या प्रकरणाकडे वळू. पुढच्या प्रकरणाचं नाव आहे वर्तुळ. यावर आधारित काही उदाहरणांचा आपण अभ्यास करू. त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बरोबर ए सी बी या बिंदूतून जाणारे वर्तुळ रेख ए सी ला पी या त्याच्या मध्यबिंदूत स्पर्श करते. रेख ए बी ला वर्तुळ क्यू या बिंदूत छेदते तर सिद्ध करा बी क्यू बरोबर 3 ए क्यू. विद्यार्थी मित्रांनो काही उदाहरणामध्ये रचना करणं अपरिहार्य असतं त्याशिवाय ते उदाहरण सोडवता येत नाही. या आकृतीमध्ये आपल्याला अशीच रचना करावी लागणार आहे. रचना कशी करायची हे आपल्याला अनुभवाने समजतं. येथे रेख बी पी व रेख क्यू पी आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर आकृतीतले दोन त्रिकोण ए क्यू पी व ए पी बी हे कोको समरूपता कसोटीनुसार आपल्याला समरूप दाखवायचे आहेत त्यामुळे त्यांच्या संगत बाजू ज्या प्रमाणात असतील ह्या बाजू आहेत ए क्यू भागिले ए पी बरोबर ए पी भागिले ए बी. यावरून आपल्याला सिद्ध करता येईल की ए क्यू ची किंमत आहे 1/4 ए बी म्हणून 4 ए क्यू बरोबर ए बी आणि ए क्यू बी हे बिंदू सरळ रेषेत आहेत त्यामुळे 3 ए क्यू बरोबर ती क्यू बी ची किंमत येते. याच्यावरून सिद्ध करता येतं की बी क्यू बरोबर 3 ए क्यू. लेखामध्ये हे उदाहरण योग्य ती रचना करून आकृतीसह सोडवून दाखवलेलं आहेच. त्या पुढील उदाहरणाकडे आपण वळूया. आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा एन आर व्यास असून एम एन आर हे बिंदू एकरेषी आहेत. रेषा एम टी वर्तुळाला टी बिंदूत स्पर्श करते. रेख टी के लंब बाजू एन आर तर सिद्ध करा एम के चा वर्ग बरोबर एम एन गुणिले एम आर वजा एन के गुणिले के आर. ह्या उदाहरणामध्ये सुद्धा रचना आवश्यक आहे. येथे रचना अशी करावी लागेल की रेख टी एन व रेख टी आर जोडावे लागतील. त्यानंतर येथे आपल्याला भूमिती मध्याचं प्रमेय वापरावं लागेल. त्यानुसार आपल्याला खालीलप्रमाणे समीकरण मिळेल टी के चा वर्ग बरोबर एन के गुणिले के आर. त्याचबरोबर किरण एम टी स्पर्शिका व रेख एम आर छेदिका आहे त्यावरून स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार
एमटी चा वर्ग बरोबर एमएन गुणिले एमआर हे नंबर दोन चं समीकरण मिळेल. त्यानंतर एमटीके या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा वापर करून एमटी चा वर्ग बरोबर एमके चा वर्ग अधिक टीके चा वर्ग असं तिसरं समीकरण मिळेल आणि त्याच्यामध्ये एक व दोन च्या किमती घालून आपल्याला सिद्ध करता येईल की एमके चा वर्ग बरोबर एमएन गुणिले एमआर वजा एनके गुणिले केआर. भूमिती उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणाऱ्या प्रश्नांमध्ये ह्या पुढील उदाहरण आपण बघू. हे उदाहरण त्रिकोणमिती या प्रकरणावर आधारित आहे आणि हे शाब्दिक समीकरण आहे. खरी तर अशी उदाहरणं अवघड समजली जातात, परंतु योग्य आकृती काढली तर ही उदाहरणं सुद्धा आपण सोप्या रीतीने सोडवू शकतो. विमानामधील वैमानिकाला वाशीचा पूल विमानाच्या एका बाजूला व वरळीचा समुद्र सेतू त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे असे दिसते. वाशी पुलाकडे पाहतानाचा व वरळी समुद्र सेतूकडे पाहतानाचा अवनत कोन अनुक्रमे 60 व 30 अंशाचा होतो. जर ते विमान 5500 वर्गमुळात 3 मीटर उंचीवर असेल तर वाशी पूल व वरळीचा समुद्र सेतू याच्यातील अंतर किती ते काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण वाचून प्रथम तुम्हाला योग्य ती आकृती काढावी लागेल. या आकृतीमध्ये दिलेले अवनत कोन व्यवस्थित दाखवावे लागतील, त्याचबरोबर विक्रम कोनांची योग्य मापे लिहावी लागतील. तर दिलेल्या आकृतीत ए या ठिकाणी विमान आहे असं आपण म्हटलेलं आहे व बी हे जमिनीवरील ठिकाण आहे व ए बी हे लंब अंतर 5500 वर्गमुळात 3 मीटर आहे असं मानलेलं आहे. एफ या ठिकाणी वाशीचा पूल आहे व सी या ठिकाणी वरळीचा समुद्र सेतू आहे. आकृतीवरून आपण ए एफ बी या काटकोन त्रिकोणात टॅन ए एफ बी म्हणजेच टॅन 60 ची किंमत बरोबर ए बी भागिले बी एफ हे गुणोत्तर घेतलेलं आहे व याच्यावरून आपण बी एफ ची किंमत काढली जी आलेली आहे 5500 मीटर. त्याचबरोबर ए सी बी ह्या दिलेल्या आकृतीतील काटकोन त्रिकोणात टॅन ए सी बी बरोबर टॅन 30 बरोबर ए बी भागिले बी सी हे गुणोत्तर घेतलेलं आहे व त्याच्यावरून बी सी ची किंमत काढलेली आहे जी आलेली आहे 16500 मीटर. एफ सी बी हे एकरेषीय आहेत. एफ बी व बी सी ची बेरीज करून एफ सी हे अंतर काढलेले आहे जे आलेलं आहे 22000 मीटर म्हणजेच 22 किलोमीटर. याच्यावरून वाशी पूल व वरळी समुद्र सेतू यामधील अंतर 22 किलोमीटर आहे असं सहज सिद्ध करता येतं. या व्हिडिओ चर्चा सत्रेद्वारे बीजगणित व भूमितीतील प्रत्येक प्रकरणांचा आपण सखोल असा अभ्यास केलेला आहे व विद्यार्थ्यांनी यशस्वी भव मधील ही चर्चा सत्र परत परत बघितली म्हणजेच त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याविषयी आत्मविश्वास निर्माण होईल व परीक्षेमध्ये उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न सोडवताना त्यांना भीती राहणार नाही.